नमस्कार मित्रांनो, डेक्कन आयसमध्ये आपले स्वागत आहे. डेक्कन आयस मॅगझिन्स थ्रू क्वेश्चन्स या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत नोव्हेंबर 2019 या महिन्याचं कुरुक्षेत्र मासिक, ज्याचा विषय आहे रुरल एज्युकेशन अर्थात ग्रामीण शिक्षण. यावर आधारित साधारणतः 25 प्रश्न निघालेले आहेत. पहा, तत्पूर्वी एक सूचना लक्षात घ्या, इथे आपण जे काही प्रश्न काढलेले आहेत किंवा त्याची उत्तरे आहेत ती सर्व या मासिकाच्या आधारे काढलेले आहेत. त्यात नव्याने आपण फारशी काही माहिती ॲड केलेली नाही. पहा, त्याच्यामुळे तुम्हाला जर काही विसंगती यामध्ये आढळली माहितीमध्ये किंवा प्रश्नामध्ये तर तुम्ही या मासिकाचा संदर्भ घेतला पाहिजे. महत्त्वाचं असं मासिक आहे, हे वाचून संग्रही ठेवलं पाहिजे. पहा, पहिला प्रश्न बघा. जागतिक बँकेच्या 2017 अधिकृत आकडेवारीनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? जागतिक बँकेच्या 2017 अधिकृत आकडेवारीनुसार भारतातील 66.46% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. पुढील प्रश्न बघा. 2011 जनगणनेनुसार ग्रामीण भागातील साक्षरता दर किती टक्के होता? त्याचे उत्तर आहे 68%, म्हणजे जवळपास 68% होता तो. आणि तंतोतंत सांगायचं म्हणजे 67.8% होता 2011 जनगणनेनुसार ग्रामीण भागातील साक्षरता दर जो आहे तो 68% होता. आणि अगदी तंतोतंत सांगायचं म्हटलं तर 67.8% होता. पहा, पुढील प्रश्न पहा. 2011 जनगणनेनुसार शहरी भागातील साक्षरता दर किती टक्के होता? त्याचे उत्तर आहे 84% होता. पहा, म्हणजे 84.1%, जवळपास 84% म्हणू शकतो आपण याला. 2011 जनगणनेनुसार शहरी भागातील साक्षरता दर जो आहे तो 84% होता. पुढील प्रश्न पहा. 2011 जनगणनेनुसार ग्रामीण भागातील स्त्री साक्षरता दर रिकामी जागा होता, तर शहरी भागातील स्त्री साक्षरता दर रिकामी जागा किती टक्के होता? त्याचे उत्तर आहे अनुक्रमे 59% व 80%. म्हणजे 2011 जनगणनेनुसार ग्रामीण भागातील स्त्री साक्षरता दर हा 59% होता, तर शहरी भागातील स्त्री साक्षरता दर जो आहे तो 80% होता. पुढील प्रश्न बघा. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण किमान किती टक्के असणे आवश्यक आहे? त्याचे उत्तर आहे जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे किमान 75% असणे आवश्यक आहे. पहा, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मानव संसाधन मंत्रालयाद्वारे देशभर जवाहर नवोदय विद्यालयाचे संचालन केले जाते. पहा, यामध्ये इयत्ता 6वी ते 12वीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश होतो. किमान 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असले पाहिजे असं त्याचे अट आहे. पुढील प्रश्न बघा. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती वाढीस लागावी याकरिता शिक्षकांना सक्षम व प्रोत्साहित करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? प्रश्न परत एकदा आहे का. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती वाढीस लागावी याकरिता शिक्षकांना सक्षम व प्रोत्साहित करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? त्याचे उत्तर आहे निष्ठा. निष्ठा याचा लॉंग फॉर्म बघूया आपण. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. निष्ठा याचा उपक्रमाचा जो लॉन्ग फॉर्म आहे तो नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट असा आहे. पहा, पुढील प्रश्न बघा. प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ध्रुव या प्रधानमंत्री नाविन्यपूर्ण शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात कोठून व केव्हा करण्यात आली? प्रश्न परत एकदा आहे का. प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ध्रुव या प्रधानमंत्री नाविन्यपूर्ण शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात कोठून व केव्हा करण्यात आली? त्याचे उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या मुख्यालय असलेल्या बंगळुरू येथून 11 ऑक्टोबर 2019 रोजी ध्रुव या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या मुख्यालय असलेल्या बंगळुरू येथून 11 ऑक्टोबर 2019 रोजी या ध्रुव या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहा, पुढील प्रश्न बघा. सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले होते? प्रश्न परत एकदा आहे का. सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले होते? त्याचे उत्तर आहे सन 2001 अर्थात 2000 या वर्षी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले होते. पहा, पुढील प्रश्न आहे का. माध्यान्ह भोजन योजना अर्थात मिड डे मील स्कीम केव्हा सुरू करण्यात आली? त्याचे उत्तर आहे 2001. तसं पाहिलं तर सुरुवातीला 1995 ही योजना सुरू करण्यात आली होती, परंतु तेव्हा पोषण आहार हा साधारणतः
रॉ मटेरियलमध्ये दिला जायचा, परंतु 2001 पासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारतातील सर्व सरकारी शाळांमध्ये व सरकारी मान्यता असलेल्या शाळांमध्ये शिजवलेलं अन्न द्यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे दोन्ही तारखा लक्षात असू द्या, वर्ष 1995 आणि 2001. 2001 पासून त्यांना शिजवलेलं अन्न शाळांमध्ये दिल्या जाण्यास सुरुवात झाली. पहा, मिड डे मील स्कीम 2001. पुढील प्रश्न पहा, नीती आयोग कोणत्या 3 राज्यांमध्ये 7 हा उपक्रम राबवित आहे? नीती आयोग कोणत्या 3 राज्यांमध्ये 7 अर्थात सस्टेनेबल ॲक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल हा उपक्रम राबवत आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशा. या 3 राज्यांमध्ये नीती आयोग जे आहे तो 7 हा उपक्रम राबवत आहे. पहा, सस्टेनेबल ॲक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल हा हे त्या उपक्रमाचं लॉन्ग फॉर्म आहे. पहा, 7 हा उपक्रम झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशा नीती आयोगाद्वारे. पुढील प्रश्न पहा, 1910 मध्ये भारतात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, 1910 मध्ये भारतात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी कोणी केली होती? त्याचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी 1910 मध्ये ब्रिटिश सरकारकडे भारतात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी केली होती. पहा, पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानामध्ये कोणत्या वर्षी कलम 21A समाविष्ट करण्यात आले? त्याचे उत्तर आहे 2002. 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये कलम 21A समाविष्ट करण्यात आलं. पहा, पुढील प्रश्न बघा, कलम 21A नुसार कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली? प्रश्न परत एकदा आहे का, कलम 21A नुसार कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली? त्याचे उत्तर आहे 6 ते 14 वयोगटातील मुले व मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद कलम 21A नुसार करण्यात आली. 6 ते 14 वयोगटातील मुले लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघा, मानव संसाधन विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक शिक्षण देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर कोणती योजना सुरू केली आहे? त्याचे उत्तर आहे नीट. नीट ही योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक शिक्षण देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर अर्थात PPP मॉडेल इथे राबविण्यात येत आहे. पहा, या योजनेसाठी, नीट या योजनेसाठी. तर ही योजना 19 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली. पहा, नीट याचा अर्थ नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर एज्युकेशन. नीट अर्थात नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर एज्युकेशन ही योजना 19 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली. तर ती कोणी सुरू केली? मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलेली. पहा, त्याचा उद्देश असा आहे की उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक शिक्षण देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर ही योजना सुरू करण्यात आलेली. पहा, पुढील प्रश्न बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा झालेल्या जनगणनेनुसार अर्थात 1951 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर किती टक्के होता? त्याचं उत्तर आहे 18%. तंतोतंत बघायला गेलो तर 18.32% हा भारतातील साक्षरता दर होता. पहा, 1951 जनगणनेनुसार, 1951 जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर जो आहे तो जवळपास 18% आणि तंतोतंत जर आपण बघितलं तर 18.32% एवढा होता. पहा, पुढील प्रश्न बघा, 1951 मध्ये भारतातील ग्रामीण साक्षरता दर किती टक्के होता? त्याचे उत्तर आहे 12.1%. 1951 मध्ये भारतातील ग्रामीण साक्षरता दर जो आहे तो 12.1% होता. पहा, पुढील प्रश्न पहा, स्वातंत्र्यानंतरचा पहिला विद्यापीठ शिक्षण आयोग केव्हा नेमण्यात आला होता? प्रश्न परत एकदा आहे का, स्वातंत्र्यानंतरचा पहिला विद्यापीठ शिक्षण आयोग केव्हा नेमण्यात आला होता? त्याचे उत्तर आहे 1948. 1948 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पहिला विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. पहा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नंतर 2 वेळा उपराष्ट्रपती आणि 1 वेळा राष्ट्रपती राहिलेले आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिला विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. पहा, 1948 ला. पुढील प्रश्न बघा, शिक्षण हक्क कायदा 2009 केव्हापासून अंमलात आला? त्याचे उत्तर आहे 1 एप्रिल 2010 पासून शिक्षण हक्क कायदा 2009 हा अंमलात आलेला आहे. पहा, 1 एप्रिल 2010 रोजी
शिक्षण हक्क कायदा 2009 हा अंमलात आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, 1986 राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे मूल्यमापन करण्यासाठी 1990 कोणती समिती नेमण्यात आली होती? प्रश्न परत एकदा ऐका, 1986 राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे मूल्यमापन करण्यासाठी 1990 कोणती समिती नेमण्यात आली होती? त्याचे उत्तर आहे आचार्य राममूर्ती समिती. 1986 राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे मूल्यमापन करण्यासाठी आचार्य राममूर्ती समिती नेमण्यात आली होती. पहा पुढील प्रश्न बघा, शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचे दडपण कमी करण्यासाठी 1993 कोणती समिती नेमण्यात आली होती? पहा शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचे दडपण कमी करण्यासाठी 1993 कोणती समिती नेमण्यात आली होती? त्याचे उत्तर आहे यशपाल समिती. 1993 शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचे दडपण कमी करण्यासाठी यशपाल समिती नेमण्यात आली होती. पहा मानव संसाधन विकास मंत्रालयाने 1993 शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचे दडपण कमी करण्यासाठी प्रोफेसर यशपाल समिती नेमली होती. पहा पुढील प्रश्न बघा, SC ST OBC व अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च प्राथमिक रहिवासी शाळा कोणत्या योजनेद्वारे स्थापन केल्या जातात? प्रश्न परत एकदा आहे का, SC ST OBC व अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च प्राथमिक रहिवासी शाळा कोणत्या योजनेद्वारे स्थापन केल्या जातात? त्याचे उत्तर आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. या योजनेद्वारे SC ST OBC व अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च प्राथमिक रहिवासी शाळा स्थापन केल्या जातात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये वित्तीय साक्षरतेवरील अर्थात फायनान्शियल एज्युकेशनवरील राष्ट्रीय धोरण केव्हा तयार करण्यात आले? त्याचे उत्तर आहे 2012 भारतामध्ये वित्तीय साक्षरतेवरील अर्थात फायनान्शियल एज्युकेशनवरील राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले. पहा पुढील प्रश्न बघा, दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले? त्याचे उत्तर आहे सुगम्य भारत अभियान. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे यासाठी सुगम्य भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. पहा पुढील प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित केले? प्रश्न परत एकदा आहे का, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित केले? त्याचे उत्तर आहे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे हा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार दिला जातो. पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी 24 सप्टेंबर 2019 रोजी न्यूयॉर्क येथे या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. पहा 24 सप्टेंबर 2019 रोजी न्यूयॉर्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो की बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे दिला जातो. पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने नीती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? त्याचे उत्तर आहे अटल टिंकरिंग लॅब. प्रश्न परत एकदा आहे का, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने नीती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? त्याचे उत्तर आहे अटल टिंकरिंग लॅब. प्रश्न संपले, धन्यवाद.